नमस्कार, मी किमया. मैत्री कट्ट्याची एक सदस्य. मैत्री कट्टा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दहिसर शाखा यांनी 26 जानेवारी निमित्त एक पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. विषय होता महामानवांना पत्र. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे गायत्री आडे मॅडमचा. त्यांनी त्यांच्या बाबांना पत्र लिहिलंय. हे पत्र काय आहे हे आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तीर्थरूप प्रिय बाबास शीर्षाष्टांग नमस्कार. आज एक मेसेज पाहिला, महामानवावर काल्पनिक पत्र लिहा असा. तुम्ही महामानव आहात की नाही हे मला ठरवता येत नसेलही, पण तुम्ही माझे कायम हिरो राहिले आहात. बाबा, आजच्या जगात केवळ पुरोगामित्वाचे आधुनिकतेचे मुखवटे घातलेले चेहरे पदोपदी अनुभवताना मला तुमची खूप आठवण येते. आपण कुठलं तरी मोठं काम करत आहोत असा मोठेपणाचा टेंबा नाही की जाहिरातबाजी नाही. आलेला जन्म फुकट वाया जायला नको या विचारांचे तुम्ही. आपण समाजाचे देणे लागतो हे बीज आमच्यातही रुजवणारे तुम्ही. बाबा, तुम्ही तुमचं रिटायरमेंट नंतरचं सर्व आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित केलं. मला आठवतं जेव्हा संजय गांधी आवास योजना, निराधार पेन्शन योजनेचे पैसे कचेरीत यायचे व तिथले बाबूलो म्हणजे कारकून या गरिबांच्या 500 रुपयातही स्वतःचा हिस्सा मागायचे. पोस्टमन सुद्धा घरापर्यंत पैसे आणून देतोय म्हणून 5-10 रुपयासाठी बडबडायचा. तेव्हा तुम्ही बजावून सांगितले होते, निराधारांचे पैसे देता म्हणजे त्यांच्यावर उपकार करत नाहीये तुम्ही, नाही स्वतःच्या खिशातून पैसे देत आहात तुम्ही. शासनाचे धोरण आहे ते राबवता व शासन तुम्हाला त्याचा मोबदला पगाराच्या स्वरूपात देतो. बाबा, त्यावेळेस तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या नजरेत खटकायला लागले. स्वतःचा रोष तुम्ही पत्कारलात, पण दुसरीकडे गरीब म्हाताऱ्या बायांसाठी बाबूजी बाबा झाले आणि आई आई झाली. स्वतःच्या पैशाने त्यांच्यासाठी कागदपत्रे तयार करणे, झेरॉक्स काढणे, एवढ्या लांब आल्या तर कधी पोहोचतील म्हणून त्यांच्यासाठी रिक्षाचा खर्च देणे, सकाळी 8 वाजल्यापासून तुमचा हा गोतावळा घरी येऊन बसायचा, आम्हाला राग यायचा कारण तुम्ही हातातली साबुदाण्याची खिचडी, चिवडा, जे काही खात असताना वेळेवर आलेल्या या पाहुण्यांना देऊन टाकायचा. पण आई कधीच तक्रार करायची नाही आणि आम्हाला तणफण करू द्यायची नाही. बाबा, आम्ही तुमच्या 3 मुली, मुलगीच झाली बाई असे शब्द घरातून नातलगातून येत असताना तुम्ही मात्र आमच्या जन्माचं स्वागत लक्ष्मी म्हणूनच केलं. त्यांच्या याच्या नोंदी वजा आठवणी आईकडून नेहमी ऐकल्या व आम्ही अनुभवल्याही. त्याची आठवण करून देते, जेव्हा आपण सुलतानपूरला तुमच्या दोघांच्या लखव्याच्या उपचारासाठी गेलो होतो तेव्हाची गोष्ट. हेमा आईला सांभाळत होती, मी तुमच्या जवळ होते आणि आपली योगी डॉक्टरांच्या मागे धावपळ करताना तुम्ही पाहत होते. तेव्हा तुमचं उद्गारलेलं वाक्य काळजाला चीर करून गेलं होतं. योगीची ती धडपड पाहून तुम्ही म्हणालात, किती मूर्ख लोक असतात, मुलगी होणार म्हणून तिला गर्भातच मारून टाकतात. बाबा, त्यावेळेस मी पुरती मूक झाले होते. अश्रूंनी त्यांची वाट मोकळी केली होती, माझं मन मोठ्याने रडत होत. बाबा, एवढ्यात ना आजच्या मुलींनी आवाज उठवायला सुरुवात केली. त्या कन्यादानाबाबत बोलतायत, म्हणतायत कन्येचं दान करायला मुलगी काय वस्तू आहे का? वर्तमानात टीव्ही, सोशल मीडियाला ही बातमी चर्चा पाहायला वाचायला मिळाली तेव्हा मला तुमची खूप आठवण येत होती. तुम्ही तर जुन्या काळचे ठरलात ना. मग हिंदू धर्मातील कन्यादान या महत्वाच्या संस्काराला, परंपरेला त्यागून आमच्या तिघींच्याही लग्न कसे काय हो केलेत? त्यावेळेस मला कन्यादान वगैरे काही कळलं नव्हतं, पण या चर्चा आज जेव्हा ऐकते ना त्यावेळेस मला तुमच्या विचारातील आधुनिकता, स्त्रियांबाबत सन्मान दिसून येतो. आणि तुम्ही माझ्यासाठी महान पिता होता. एक पित्याने जर ठरवलं ना की माझी मुलगी दानात द्यायची वस्तू नाही, मी तिचं दान देणार नाही, आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिलं ना, तर नातलग, समाज, धर्म असू देत काहीही करू शकत नाहीत. बाबा, आत्ताच नुकती घडलेली घटना ऑनर किलिंगची,
खोट्या प्रतिष्ठेसाठी अहंकारासाठी समाज किती रस्तळाला जातो आणि स्वतःच्या बहिणीचा शिरच्छेद करणारा भाऊ, त्याच्या अवमानवी कृत्याला सामील झालेली आई, ही घटना वाचताना अंगाचा थरकाप झालेला बाबा, माझ्या अंगाचं पाणी पाणी झालेलं। तेव्हा मला तुमची खूप आठवण येत होती बाबा। तुम्ही तर समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होता, मोठ्या पदावरची सरकारी नोकरी, घरंदाज घराणं, तुम्हाला नाही का हो पद प्रतिष्ठेचा विचार आला आपली मुलं परधर्मात परजातीत देताना? कमलेश भाऊचं लग्न अंतरधर्मीय केलं ते समजू शकते, कारण मुलाने कुठल्याही जाती धर्माची मुलगी घरात आणली तरी ते चालतं ना समाजाला। मुलांसाठी रूल्स सौम्य असतात, मुलामुळे नाकबीक कापल्या जात नाही या समाजाचं, पण मुलीने असं काही केलं की अख्ख्या घराण्याचं नाक कापलं जातं आणि त्या अहंकारी भावनेतून ऑनर किलिंग सारखे प्रकार घडतात। पण बाबा, मुलींचं आंतरजातीय लग्न करताना तुम्हाला का नाही वाटली पद प्रतिष्ठा महत्वाची? तुम्ही का नाही विरोध केलात? तुम्ही लग्नाला नकार दिला असता तरी तुमची मुलगी तुमच्या शब्दाबाहेरची तर नव्हती। मुकाट्याने तुम्ही दाईल त्या ठिकाणी लग्न केलं असतं तिने, पण तुम्ही तसं केलं नाहीत बाबा। तिच्या भावनेचा विचार केला, तिचं सुख कशात आहे याचा विचार केला। नातेवाईकांनी, समाजाने तुमच्यावर टीका केली, पोरीचे संस्कार काढले, पण तुम्ही कोणाचाही विचार न करता मुलीचं ज्याच्यावर प्रेम होतं त्याच्याशी विवाह करून दिलात। हा समाज खोट्या कवडीमोल प्रतिष्ठेसाठी लेकीचा खून करायला मागे पुढे पाहत नाही तेव्हा मला तुमच्यातील संवेदनशील बाप पाहायला मिळतो। मला तुम्ही ग्रेट वाटता बाबा। तुमचं वय 90 पार करते आहे, या वयात आदिवासांच्या घराला पट्टे मिळण्या बाबतीची तुमची शासन दरबारी चाललेली धडपड तरुणांना लाजिरवाणी आहे। सरकार आली बदलली, पण तुमचे हे पट्ट्याचे काम पूर्ण झाले नाही। तुमच्यातील पक्षनिष्ठता पाहून खूप वाटत तुमच्या हयातीत आदिवासी घरपट्ट्याचे काम पूर्ण व्हावे। बाबा, मी जसं जसं संविधान समजू लागले ना, तुम्ही ते पुरुष दिसता जे संविधानाचे मूल्य स्वतःच्या आयुष्यात अंगीकारलेले। आईला जी मदत करायची ना, तुम्ही ती संविधानातील स्त्री पुरुष समानता। गरिबांना मदत करायचेत ना, ती बंधुता। मुलाला त्याच्या मर्जीने बागडू दिलत ना, ते स्वातंत्र्य। मुलाला दुसऱ्या धर्मातील मुलीशी लग्न लावू दिलत ना, ते धार्मिक स्वातंत्र्य। तुमच्यातील या सगळ्या गुणांचा विचार करत मागोवा घेते ना, तेव्हा तुम्ही खूप ग्रेट हिरो आहात असल्याचं जाणवतं। सभोवताली स्वार्थाने बडबडलेल्या समाजात तुम्ही निस्वार्थीपणाने केलेलं काम माझ्या दृष्टीने महानतेकडेच तुम्हाला घेऊन जातं। तुमच्यातला साधापणा, सेवाभाव वृत्ती, शब्दांना कृतीची जोड असलेली, दीनदुबळ्यांवर असलेली कणव, याला काय म्हणावं बाबा। आम्ही स्वतःला खूप धन्य मानतो की तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आम्हाला पित्याच्या स्वरूपाने लाभले। तुमची अपूर्ण राहिलेली काम पूर्ण व्हावीत ही मनोकामना, उर्वरित आयुष्य निरोगी व आनंददायी व्हावं ही सदिच्छा, बाकी सर्व आपल्या आशीर्वादाने कुशल आहे कळावे। आपलं कन्यारत्न गायत्री, सौ गायत्री आडे। तुम्हाला काय वाटतं ह्या पत्राबद्दल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुम्हाला जर हे पत्र आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।